जैतापकर बिल्डर्स अँड डेव्हलपर्स 20 वर्षांपासून गृहस्वप्न साकार करणारं एक नातं विश्वासाचं. कोरोनानं अवघं जग ठप्प केलं, हजारो माणसं नष्ट केली. आता भारतातही याचं थैमान सुरू आहे. लॉकडाऊनमुळं हातावर पोट असणाऱ्या अनेकांना दोन वेळचं जेवण मिळणं मुश्किल झालं. म्हणूनच सिंधुदुर्ग लाईव्ह टीमनं सावंतवाडी, वेंगुर्ला, नंतर दोडामार्ग येथील भुकेलेल्या जीवांना मायेचा घास भरून त्यांना मोठा आधार दिलाय. कोरोनामुळे अडचणीत सापडलेल्यांना मदत करत सिंधुदुर्ग लाईव्ह सामाजिक बांधिलकी जपते. अनेक सामाजिक प्रश्नांना वाचा फोडणारं सिंधुदुर्ग लाईव्ह न्यूज चॅनल गरजवंतांच्या मदतीसाठी तेवढंच पुढं असतं. कोरोनामुळे लॉकडाऊन झालं, संचारबंदी झाली, गोरगरीब मजूर, शेतकरी, कष्टकरी यांचे हात थांबले. जगण्यासाठी आपलं गाव सोडून आलेल्यांना आहे तिथंच थांबावं लागलं. संपूर्ण जनजीवन ठप्प झालं आणि हातावरचं पोट असलेल्या मजुरांच्या डोळ्यासमोर कोरोनाचा भयानक अंधकार दिसू लागला. त्यांची बायका पोरं उपाशी राहू लागली. ही बिकट अवस्था पाहून सिंधुदुर्ग लाईव्हच्या टीमनं या साऱ्यांचे अश्रू पुसण्याचा निर्धार केला. सिंधुदुर्ग लाईव्ह, फोमेंटो ग्रुप, सिदादी गोवा आणि ताज गोवा यांनी मिळून एक उपक्रम राबवला आणि या निराधार बेघर मजुरांच्या कुटुंबांना मायेचा घास भरवण्याचा निर्धार केला. गोवा इथे या उपक्रमाचा प्रारंभ झाला. सिंधुदुर्ग लाईव्हच्या वतीनं सावंतवाडी, वेंगुर्ला तालुक्यातील निराधार, बेघर तसेच परप्रांतीय मजूर लोकांना दुपारचं जेवण देण्यात आलं. आजच्या अन्नदानाच्या उपक्रमाची सुरुवात गोवा महाराष्ट्र दोडामार्ग बॉर्डरवरील सीमा तपासणी नाक्यापासून झाली. इथं आरोग्य व महसूल कडून तैनात कर्मचाऱ्यांना जेवण देण्यात आलं. तहसीलदार मोरेश्वर हाडके, सहाय्यक पोलीस निरीक्षक कुलदीप पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत आजच्या उपक्रमाचा शुभारंभ झाला. तिथून आम्ही दोडामार्ग थाटवाडी इथं पोहोचलो. इथं लॉकडाऊनमुळे बेरोजगार होऊन अडकलेल्या 100 अधिक पश्चिम बंगालच्या मजूर व कुटुंबियांना जेवणाचं व मास्कचं वाटप केलं. यावेळी आमच्या समवेत तहसीलदार मोरेश्वर हाडके, सहाय्यक पोलीस निरीक्षक कुलदीप पाटील, उपनगराध्यक्ष चेतन चव्हाण, मंडळ अधिकारी राजन कवस, तलाठी वंदना पाटील व डॉक्टर रामदास रेडकर सहभागी झाले होते. डॉक्टर रेडकर यांनी कोणाळकट्टा येथून कामधेनू बचत गटाच्या माध्यमातून या उपक्रमासाठी पुरवलेले 100 मास्क आमचे चीफ रिपोर्टर संदीप देसाई यांच्याकडे सुपूर्द केले. त्यानंतर तिथूनच जवळ असलेल्या दूरध्वनी केंद्राच्या इथं अडकून पडलेल्या 15 जणांना व अहमदनगर येथील 14 जणांना जेवण व मास्कचं वाटप केलं. तिथून आमची टीम निघाली साटेली भेडशीकडे. तिथं भूमवाडी इथं लॉकडाऊनमुळे मोठ्या प्रमाणात अडकलेल्या तब्बल 120 चिरेखण कामगारांना व त्यांच्या मुलाबाळांना जेवणाचं वाटप करण्यात आलं. इथं तहसीलदार यांच्या वतीनं तलाठी कोरे यांसह शैलेश कावडे, महेंद्र नाईक हे उपक्रमात सहभागी झाले होते. त्यानंतर साटेली भेडशीतून आमची टीम निघाली 15-20 किलोमीटर पुढे झोळंबे गावच्या दिशेनं. इथं जिओ कंपनीच्या केबल खोदाई काम करणारे 55 कामगार आपल्या कुटुंबासह अडकून पडले होते. या साऱ्यांना सिंधुदुर्ग लाईव्हनं मायेचा घास उपलब्ध करून दिला.
इथं संजय गांधी निराधार योजनेचे अध्यक्ष व शिवसेनेचे उपजिल्हा प्रमुख गणेश प्रसाद गवस, झोळंबे सरपंच राजेश गवस, माजी सरपंच सतीश कामत, तंटामुक्त समिती अध्यक्ष शंकर गवस व त्यांचे सहकारी या उपक्रमात सहभागी झाले होते. त्यानंतर आमच्या टीमनं झोळंबे गावातच अडकलेल्या बंधारा कामाचे 35-40 कामगार व बोरिंग खोदाईसाठी आलेल्या 14 कामगारांना जेवणाचं वाटप केलं. तिथून आम्ही पुन्हा निघालो दोडामार्गकडे. दोडामार्ग जुन्या पोलीस ठाण्याच्या मागेही कर्नाटक कारवार येथील मजुरी करणारे काही परप्रांतीय कामगार अडकून पडल्याची माहिती सिंधुदुर्ग लाईव्हच्या टीमकडे पोहोचली. मग इथंही दाखल होऊन आमच्या टीमनं तेथील 45 जणांना जेवण देऊन हाती घेतलेला अन्नदानाचा उपक्रम पूर्ण केला. हातात जेवण मिळाल्यानंतर कामगारांच्या चेहऱ्यावरचे भाव पाहण्यासारखे होते. त्यांच्या चेहऱ्यावरचे भाव बरंच काही सांगून जात होते. या उपक्रमात सिंधुदुर्ग लाईव्हचे कार्यकारी संपादक सागर चव्हाण, चीफ रिपोर्टर संदीप देसाई, आयटी डिपार्टमेंटचे वितेश थुरी, दोडामार्ग सिटी रिपोर्टर प्रमोद गवस, कॅमेरामन साबाजी परब, मोजेस फर्नांडिस, कसई दोडामार्गचे उपनगराध्यक्ष चेतन चव्हाण, तहसीलदार मोरेश्वर हाडके, सहाय्यक पोलीस निरीक्षक कुलदीप पाटील, मंडळ अधिकारी राजन गवस, तलाठी गोरे वंदना पाटील, डॉक्टर रामदास रेडकर, उद्योजक शैलेश कावडे, महेंद्र नाईक यांसह झुळंबे इथं संजय गांधी निराधार योजनेचे अध्यक्ष व सेना उपजिल्हा प्रमुख गणेश प्रसाद गवस, झुळंबे सरपंच राजेश गवस, माजी सरपंच सतीश सावंत, माजी तंटामुक्ती अध्यक्ष शंकर गवस, बाळू गवस, नारायण नाईक आदी सहभागी झाले होते. कोरोनाशी लढण्यास आवश्यक असणारी ताकद देणारं सात्विक अन्न सिदादी गोवा आणि ताज गोवाचे इंटरनॅशनल शेफ यांनी बनवलं होतं. हे जेवण भुकेलेल्यांना देण्यात येतं. यापुढे ओरोस जिल्हा मुख्यालय परिसरातही हा अन्नदानाचा उपक्रम राबवण्यात येणार आहे. कोकणातल्या ताज्या घडामोडी सर्वप्रथम पाहण्यासाठी सबस्क्राईब करा कोकणचं महाचॅनल सिंधुदुर्ग लाईव्ह यूट्यूब चॅनल आणि ताज्या घडामोडी पाहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.